माझे नाव सौ प्रतिमा गोविंदराव कांबळे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळे वस्ती, केंद्र निरगुडे, बेटला सुरणे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मी इयत्ता चौथी परिसर अभ्यास या विषयातील एक घटक शिकवणार आहे। तर मुलांना तुम्हाला कोडी खेळायला आवडतात, सोडवायला आवडतात, है ना? तर असंच एक मी कोडं तुम्हाला आज घालणार आहे, बघू तुम्हाला येते का उत्तर। इथंच आहे पण दिसत नाही, काय आहे त्याचं उत्तर? हा सांग श्रेया। हवा। व्हेरी गुड। हवा ही आपल्या अवतीभोवती असते पण ती आपल्याला दिसत नाही। आता त्यासाठी एक आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत। मग त्यासाठी मी काय केलेलं आहे, ह्या टबमध्ये पाण्याने भरलेला टब घेतलेला आहे आणि हा एक रिकामा मग घेतलेला आहे। आता ह्या मगामध्ये तुम्हाला काय दिसतंय, का रे काय आहे? का काही नाही, हा पूर्ण काय आहे, रिकामा आहे। आता तो मी काय केलेला आहे, असा उपडा केलेला आहे आणि त्याला मी वरून असा खाली दाबलेला आहे। आता काय होतंय बघा, त्याला थोडासा नंतर तिरका करूया। तिरका केल्यानंतर काय होतंय बघा, काय होतंय? बुडबुडे। त्या पाण्यामध्ये काय येतात? बुडबुडे येतात। म्हणजे ती काय आहे? हवा। त्या मगामध्ये हवा काय होती? बुडबुड्याच्या रूपाने बाहेर येते। तिथं तर आपल्याला काही दिसत नव्हतं, पण जेव्हा आपण त्याला पाण्यामध्ये ठेवला त्यावेळेला मात्र त्याची त्याच्या बुडबुड्याच्या रूपाने त्यातील हवा काय आली? बाहेर आली। म्हणजे याचाच अर्थ काय, आपण यातून काय शिकलो? तर हवा ही हलकी असते, पाण्यापेक्षा काय आहे ती? हलकी आहे। आणि रिकाम्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये सुद्धा काय असते? हवा असते। हवा आपल्या अवतीभोवती असते आणि रिकाम्या दिसणाऱ्या वस्तूमध्ये असते, हे आपण या प्रयोगातून शिकलेलो आहोत। आता पृथ्वीवर पृथ्वीवर आपल्याला पृथ्वीवरील हवेचा आपण आज आपण अभ्यास करणार आहोत। हा काय आहे सांगा? चेंडू आहे। चेंडूचा आकार कसा आहे रे? गोल आहे। तशीच आपली पृथ्वी सुद्धा काय आहे? गोल आकाराची आहे। आणि या पृथ्वीभोवती काय असतं? हवेचं आवरण असतं। आणि या पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणालाच वातावरण असं म्हणतात। समजलं वातावरण म्हणजे काय? आता हे पृथ्वीभोवतीचं वातावरण कसं असतं? तर पृष्ठभागालगत हवेचे थर हे दाटीवाटीचे असतात आणि जसं जसं वर जाईल तसं तसं काय होतात, हवा काय होत जाते? विरळ होत जाते। समजलं का? आता मला सांगा बरं, वातावरण म्हणजे काय? सांग मी। पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। व्हेरी गुड, छान। बसा खाली। पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। आता आपल्या पृथ्वीवर त्या हवेमध्ये अनेक वायू आहेत। हवा म्हणजे वायूंचं मिश्रणच आहे थोडक्यात। मग आता कोणकोणते वायू आहेत? तर त्यासाठी एक आणखी एक आपण छोटासा प्रयोग करणार आहोत। तर मी इथं काय केलेलं आहे, एक काचेचं भांडं घेतलेलं आहे, त्यात थोडस पाणी घेतलेलं आहे आणि ही मेणबत्ती आपण काय करणार आहोत? पेटवणार आहोत। बघा मेणबत्ती काय झालेली आहे, पेटलेली आहे किंवा जळतीये। आणि हा मी काचेचाच ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काय आहे का? नाहीये। आता मी हा काय केला, ह्या मेणबत्तीवर काचेचा ग्लास उपडा ठेवणार आहे। तुम्ही निरीक्षण करायचंय आणि तुम्हीच मला सांगायचंय काय बदल झाला तो। काय झालं श्रेया? त्याच्यामधला वायू संपल्याने तो मेणबत्ती विझली। अगोदर पेटलेली होती आणि आता ती विझलेली आहे। मग ती कशामुळे विझली असेल रे? तर ज्वलनासाठी एक हवेतील एक घटक असतो, तो काय करतो? मदत करत असतो। आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत मेणबत्ती काय होती? पेटलेली होती। आणि पाणी काय होत होतं? वर
चढत होत. पण जसं जसं त्यातला तो घटक संपला चलनास मदत करणारा, त्यामुळं काय झालेलं आहे, ती मेणबत्ती विझलेली आहे आणि पाणी सुद्धा वर चढायचं थांबलेलं आहे. मग असा कोणता घटक असतो की तो ज्वलनास मदत करतो हवेतील? तर तो आहे ऑक्सिजन. काय नाव आहे त्याच? आणखी कुठे कुठे हा ऑक्सिजन वायू वापरला जातो माहितीये का तुम्हाला? ज्वलनास एक मदत करतो. आणखी हा सांग सांग मी श्वास घेण्यासाठी. बरोबर, आपण श्वसन करताना श्वास घेताना हा ऑक्सिजन हा वायू वापरला जातो. आता हा ऑक्सिजन जो वायू आहे तो पृथ्वी गोल आहे आणि त्याचे जर पाच समान भाग केले, किती? पाच समान भाग केले तर त्यातील एक भाग हा काय असतो? ऑक्सिजन आहे. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीवर ऑक्सिजन आहे. कळलं? तो ज्वलनासाठी आणि श्वास घेण्यासाठी उपयोगी पडतो. आता असे अनेक वायू आहेत वातावरणामध्ये हवेमध्ये, तर त्या दुसरा कोणता वायू आहे? तर तो आहे सोडा वॉटर मध्ये असणारा कार्बन डायऑक्साइड. कुठला? कार्बन डायऑक्साइड. त्याचं नाव काय आहे बघा? त्यासाठी एक आपण छोटासा आणखी एक प्रयोग करूया. हा कार्बन डायऑक्साइड साठी आपण काय केलेलं आहे, हे खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर बघा आपण लिंबू पिळलेलं आहे. काय झालं रे आता त्यातून कोणता काय दिसतंय तुम्हाला याच्यात सांगा? बुडबुडे. बुडबुडे आले आणि हे बुडबुडे म्हणजेच काय आहे? हा कार्बन डायऑक्साइड आहे. तर हा कार्बन डायऑक्साइड कुठे वापरला जातो? तर तुम्हाला माहितीये की वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करते. सूर्यप्रकाशात ती हवा आणि पाण्याच्या साह्याने आपला अन्न तयार करते. तसंच हा कार्बन डायऑक्साइड सुद्धा अन्न तयार करण्यासाठी ती घेत असते. कळलं? आता पुढचा वायू आहे बाष्प. बाष्प म्हणजे काय? तर वातावरणामध्ये पाण्याच्या रूपामध्ये पाणी, वाफेच्या रूपात पाणी असत आणि त्याला काय म्हणतात? बाष्प म्हणतात. तर तो तुम्ही त्यासाठी जर आपण बर्फ एखादा पेल्यामध्ये घेतला आणि पेला त्याच्या कडेने बघा पाणी साठतं कधी कधी, दिसत का नाही? अगोदर पाणी, आत बर्फ असतो पण बाहेर पाणी असतं, म्हणजे ते काय असतं? बाष्प असतं. तो पण एक हवेचा तो काय आहे, एक वायू आहे. आता याच्यामध्ये हे झाले घटक. आता ह्याचं मग ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, बाष्प. आता सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर दुसरा एक वायू आपल्याला दिसतो. जसं आपण मगाशी पाहिलं की ऑक्सिजन एक पाच भाग केले तर एक भाग ऑक्सिजनचा आहे, तसंच इथं बघा सगळ्यात मोठा भाग जो आहे तो नायट्रोजन वायू आहे. कोणता वायू आहे? नायट्रोजन. या निळ्या रंगाने दाखवले का नाही? म्हणजे सगळ्यात जास्त भाग कुठल्या वायूने भरलेला आहे? नायट्रोजन. आणि मग इतर मध्ये मग आपण आता बघितलेला बाष्प असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, आणखी इतर बरेच आपल्याला सांगता येते. आता आणखी हवेमध्ये काय असत? तर कारखान्यामध्ये निघणारा धूर पाहिला असेल ना तुम्ही, धुराड्यात काळा काळा धूर निघतो, किंवा शिगडीत न निघालेला धूर, किंवा एखाद्या कचरा जाळला असेल तर त्यातून निघणारा धूर हा सुद्धा काय होतो? हवेमध्ये मिसळला जातो. यावरून काय लक्षात येतं की हवा हे वायूंचं काय आहे? मिश्रण आहे.